नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार माननीय सचिन पाटील यांना फलटण तालुक्यातील जनतेनं भरघोस मतानं निवडून दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस या नात्यानं मी तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार मानत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब आणि खास करून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांना निवडून देण्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं मोलाचं मार्गदर्शन, सहकार्य, खंबीर नेतृत्व, तसेच खासदार नितीन काका पाटील, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे युवक नेते माननीय शिवरूपराजे खर्डेकर, ॲडव्होकेट नरसिंह निकम, तसेच महायुतीचे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, मित्रपक्ष रयत क्रांती असेल, मित्रपक्षाचे सर्वच पदाधिकारी नेते यांनी जे बहुमूल्य सहकार्य या निवडणुकीमध्ये आम्हाला केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार, तसेच या तालुक्यातील तमाम जनतेचे ज्ञात अज्ञात व्यक्तीने जे सहकार्य केले त्यांचंही मनापासून आभार मानतो. आणि सचिन पाटील यांच्या रूपानं या तालुक्यामध्ये एक नवं पर्व सुरू झालेलं आहे. जनतेची सेवा करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं आणि या तालुक्यातील जे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं जे स्वप्न आहे, फलटण बारामतीसारखं फलटण झालं पाहिजे आणि हा तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, यासाठी जो लढा उभा केलेला आहे त्या लढायला सर्वांनी साथ दिली, तो लढा आम्ही यशस्वी राबू, यशस्वी पूर्ण करू. या तालुक्यातील नाईकबोमवाडी MIDC असे अनेक जे प्रकल्प राहिलेले आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्याचं वचन यानिमित्त भारतीय जनता पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपणास देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.